नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्याकडून मित्रांनो पोलीस भरती संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. तर मित्रांनो पहा, आज दिनांक 2/2/2022 ही बातमी आहे मित्रांनो, 2/2/2022 बातमी. तर मित्रांनो नेमकी बातमी काय तर ही तुम्हाला पाहायची आहे. तर पहा विषय काय दिलेला आहे मित्रांनो, पहा विषय पहा या ठिकाणी मित्रांनो, पोलीस शिपाई भरती 2019 पोलीस शिपाई पदामध्ये नियुक्तीचे आदेश स्वीकारण्यासाठी व कर्तव्यावर हजर राहण्यासाठी समुपदेशन देण्याबाबत. पहा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याची 2019 निवड झाले त्या विद्यार्थ्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी सांगली जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई भरती 2021 अंतिम निवड यादीमध्ये कागदपत्र पडताळणी, चरित्र पडताळणी, वैद्यकीय तपासणीमध्ये पोलीस शिपाई पदामध्ये नियुक्त देण्यासाठी पात्र ठरण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्याच्या बाबत. पहा मित्रांनो, जे काही विद्यार्थी 2019 सांगली या ठिकाणी पोलीस म्हणून लागले तर त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्याच्या बाबत या ठिकाणी हे पत्र निघालेलं आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ही सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. कारण की याच्यानंतर मित्रांनो लगेच हे 19 भरती संपल्याच्या नंतर लगेच मित्रांनो पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मित्रांनो ही सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. तर पहा त्यानुसार सोबत यादीमध्ये 96 पात्र उमेदवार यांना नियुक्तीचे आदेश स्वीकारण्याबाबत व कर्तव्यावर हजर राहण्यासाठी पहा या ठिकाणी गुरुवार दिनांक 3/2/2022 रोजी सकाळी 10 म्हणजेच मित्रांनो उद्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी हजर राहायचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून मित्रांनो त्या विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल. जेणेकरून मित्रांनो ज्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल. तर पहा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, सांगली येथे हजर राहण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात आलेले भ्रमण ध्वनीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले. तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हा या सर्व माहितीसुद्धा पहा, ₹100 उमेदवार यांचे नाव, 4 स्टॅम्प पेपर या ठिकाणी, त्याच्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य, गरजेनुसार आवश्यक असलेले वापरायचे कपडे, इतर साहित्य, बाळ बिस्तार, जेवणासाठी ताट, वाटी, तांब्या, तसेच बदली व मग वगैरे साहित्य. पहा म्हणजे तुम्हाला सर्व या ठिकाणी घेऊन जायचे या ठिकाणी सांगण्यात आलेले. तर पहा सूर्यकांत दुग्गे हे या ठिकाणी अधीक्षक यांनी या ठिकाणी हे दिलेले. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता उमेदवाराचे नावसुद्धा या ठिकाणी दिले. पहा बैठक क्रमांक सर्व या ठिकाणी, दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी दिलेले आहे. तर पहा मित्रांनो या ठिकाणी उमेदवाराचे नाव, राहण्याचा पत्ता, म्हणजे ज्या कोण्या पहा कर्नाळा रोड कानकनाका ठिकाणी सांगली, त्याच्यानंतर पहा हे तुम्हाला सर्व या ठिकाणी माहिती दिली मित्रांनो. हे सर्व जर पाहिले तर या ठिकाणी आपली बरेच व्हिडिओ मोठा होईल. परंतु यामधली सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे मित्रांनो उद्याच त्या विद्यार्थ्यांना हजर राहायचं आहे. त्यामुळे मित्रांनो ज्या विद्यार्थ्याची निवड झाली तर त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून मित्रांनो त्यांना नक्की याचा फायदा होईल. आणि नवीन विद्यार्थ्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो, ही भरती जशी संपल तसे मित्रांनो या ठिकाणी 2022 पोलीस भरतीला स्टार्ट होणार आहे. आणि 7222 पदाची भरती पोलीस शिपायाची लवकरच होणार आहे. म्हणजेच 2019 भरती आता जॉईनिंग देत आहेत, याचा अर्थ 2019 भरती या ठिकाणी मित्रांनो संपत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आता 7200 पदाची काय भरती होणार आहे तर त्या विद्यार्थ्यासाठी ही सुद्धा अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि पोलीस भरती संदर्भामध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. आशा करतो तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्याची निवड झाली त्यांच्याकडून हा व्हिडिओ मिस व्हायला नको. थँक्यू, धन्यवाद.